गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। विद्यार्थी आणि पालकांसाठी एक दिलासादायक बातमी, 9वी ते 12वी चे वर्ग लवकर सुरू होण्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनीही तसे संकेत दिलेत। कोविडचं संकट आता नियंत्रणात असल्यामुळे तसंच तिसरी लाट अद्याप न आल्यामुळे सरकार शाळा सुरू करण्याबाबत विचार करत आहे। 18 वर्षावरील 100% नागरिकांचं पहिल्या टप्प्यातील कोविड प्रतिबंधक लसीकरण पार पडलंय, तर 50%हून अधिक नागरिकांनी दुसरा डोसही घेतलाय। या पार्श्वभूमीवर 9वी ते 12वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तज्ज्ञ समितीच्या सूचनेवर कोविड टास्क फोर्स याबाबत निर्णय घेईल आणि शिक्षण खातं त्या संदर्भात अंमलबजावणी करेल असं स्पष्ट केलं। एक्सपर्ट कमिटीचा जो शाळा सुरू करताचं त्यांनी जे दिला जे टास्क फोर्स कमिटीच्या समोर येतलो, देन वी विल सेंड टू द एज्युकेशन डिपार्टमेंट। टास्क फोर्स कमिटी डिसिजन घेतले वयतले आणि त्याच्या उपरांत मी एज्युकेशन डिपार्टमेंटाक जाऊन ते इम्प्लिमेंट करतले। एज्युकेशन डिपार्टमेंटाक धरल्या उपरांत एज्युकेशन डिपार्टमेंट इन कन्सल्टेशन विथ ऑल दे विल टेक द डिसिजन एंड स्टेप बाय स्टेप दे विल स्टार्ट द क्लासेस ऑफ फर्स्ट 12th 10th स्टँडर्ड देन 11th 9th मागीर प्रॅक्टिकल कशा पद्धतीन इन्फ्रास्ट्रक्चर असा विथ फॉलोइंग ऑल द प्रोटोकॉल्स अँड नॉर्म्स ऑफ द कोविड। दरम्यान राज्यातील डॉक्टर्स 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत आग्रही आहेत। हायब्रिड पद्धतीनं शाळा सुरू करण्याची सूचना तज्ज्ञ समितीनं सरकारला केल्याचं डॉक्टर शेखर साळकर म्हणालेत। रिगार्डिंग स्कूल ओपनिंग, यस्टरडे वी हॅड अ मीटिंग ऑफ एक्सपर्ट कमिटी एट 3 o'clock इन जेएमसी डॉक्टर डीन्स ऑफिस अँड इट वॉज युनॅनिमस डिसिजन दॅट देर इज अ नीड टू स्टार्ट द स्कूल्स राईट फ्रॉम 9 to 12th, दॅट मीन 9, 10, 11th and 12th। Only thing that a lot of queries how to start and what are they should be the SOPs, but we felt that the expert committee should make a recommendation to start and let the school and the management and the education department can sit and have a proper detailed SOP as to how the things will work. What we wanted to do is actually they should start in a hybrid mode. Hybrid mode means suppose there are some parents thodyang suppose dista ki aple burgyang schoolan vachche mhanun tani ek dhadche burgyang tanka dista ki naka burgyang घडपाचे ना, तांचे ऑनलाईन मिनलाईन बरे आहात, तांचे कडे स्मार्टफोन असा झालं आणि ते घरा राहून सुद्धा ते करू येतात असं एक हायब्रिड मोड आम्ही सांगला की दॅट यू कॅन फॉलो। त्याचा डबल फायदा जातो की ते भुरगे कमी असल्या कारणानं रूम्स बिम्स सारखे म्हणजे एक डिस्टन्स सोशल डिस्टन्सिंग बी बरे जातले। सेकंड थिंग ओनली 9 to 11 12 असल्या कारणानं 8वीचे क्लासेस बी सगळे एम्प्टी असतले, सो द स्कूल्स विल हॅव लॉट ऑफ रूम्स ऑल्सो देअर सो दॅट यु नो दे कॅन ऑक्युपाय प्रॉपर हे करून। So that things should not be a big problem, but only time is important. 15-20 days ashe korun gele ki magirut kaitle ki how the things we can further contain. Don ani ek important points asa amche ki jya burgyang comorbidities asa, so konang pressure ache asa, konang kidney che due asa, konang immunosuppressant asa, diabetic aha burgi, tar tani dotara kosun certificate adche patale ki tanga they can attend the school. Plus there are konang thandi asa dal tani schoolan yeuchet nahi pahilech, त्यांच्या आवय बापांसुद्धा जर किती असे कोविड बिबिड आहात झालं त्यांनी येऊचे नाही स्कूलने, सो असे म्हणजे रिस्ट्रिक्शन आम्ही थोडी घाल्या। टीचरांनी ऑल्सो दाता येते सगळ्यांनी वॅक्सिनेशन करून घेऊचे आणि वॅक्सिनेशन करून त्यांनी आपली टेस्ट RT-PCR 8-8 दिवसांनी करची, सो ऑल दीस थिंग्स यो हे घालून ते स्कूला चालू करपाचे म्हणजे 9, 10, 11 आणि 12th। दिस इज वॉट वी हॅव रिकमेंडेड टू द टास्क फोर्स।